गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर विविध बाबींवर चर्चा करून उपाय शोधण्यासाठी शांतता कमिटी, बांदा व्यापारी संघटना बांदा, रिक्षा चालक मालक संघटना आणि बांदा पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करून बांदा उभा बाजार येथे गणपती विसर्जनात फटाके न वाजविण्याचा निर्णय यावर्षी कायम ठेवण्यात आला आहे. बांदा बाजारपेठेत गणेश चतुर्थी कालावधीत मोठ्या प्रमाणात ग्राहक आणि व्यापारी येत असतात. शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या उद्भवत असते. या अनुषंगाने बांदा पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत प्रामुख्याने पार्किंगचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी गतवर्षीप्रमाणे कट्टा कॉर्नर, नटवाचनालय, केंद्रशाळा, कन्याशाळा ते खेमराज हायस्कूल मार्ग मशिदीजवळील मोकळ्या जागेत पार्किंग करण्याचा निर्णय झाला. कट्टा कॉर्नर येथून एकेरी वाहतूक गांधी चौक विठ्ठल मंदिराकडे केली आहे. गणेश चतुर्थी काळात पोलिसांची गस्त सुरू राहील असे जयदीप कळेकर यांनी सांगितले. महामार्गावर सर्कल जवळ बॅनर लावण्यास परवानगी देऊ नये अशी सूचनाही यावेळी करण्यात आली आहे. कोकण लाईव्ह साठी अजित दळवी, बांदा.